नमस्कार एम पी एस सी लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यू पी एस सीचे मोफत प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवावे याबाबत पाहणार आहोत तर ही प्रशिक्षण शिवप्रबोधनी बाळासाहेब ठाकरे आय एस अकॅडमीद्वारे आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो थोडंसं शिवप्रबोधनी बाळासाहेब ठाकरे आय एस अकॅडमी बाबत ही अकॅडमी मागील चार पाच वर्षांपासनं यू पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग हे चालवत असते बरं आता ही अकॅडमी कुठलीही शासकीय अकॅडमी नसून शिवसेनेचे पक्षनेते विजय कदम साहेब हे अकॅडमीचे संचालक आहे आणि त्याद्वारे ही अकॅडमी चालवण्यात येते तर प्रत्येक वर्षी या अकॅडमीमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी एंट्रन्स देखील घेतल्या जाते आणि हे पूर्ण एक वर्षाचं म्हणजेच प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू याचं मोफत प्रशिक्षण अकॅडमीद्वारे त्यांची जी लोकेशन आहे इन्स अकॅडमीची तिथे हे मोफत प्रशिक्षण देण्यात येते पण यावर्षी कोरोनामुळे अकॅडमीने आपले प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्याचे ठरवलेले आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ते एंट्रन्स एक्झाम घेणार आहेत तर ही एंट्रन्स एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि परीक्षेचा जो ऑनलाईनची नोंदणी आहे एंट्रन्स एक्झामची नोंदणी डेट ही एंट्रन्स एक्झाम एकोणवीस जून दोन हजार वीस ते बावीस जुलै दोन हजार वीसपर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वच बघूया बघा हे जे काही मी स्लाइड्स इथे दाखवतो आहे ना हे सर्व माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण पोस्ट केलेले असेल पूर्ण सिलेबस आहे यांचे डिटेल इन्फॉर्मेशन खाली टेलिग्राम चॅनलवरती मी हे पी डी एफ पोस्ट केली आहे पी डी एफ आणि इमेज दोन्ही पण आहे सो त्या चॅनलची देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे आहे त्यावरती क्लिक करून ते चॅनल जॉईन करून घ्या अदरवाईज तिथून फक्त डाउनलोड करा तुमची इच्छा ठीक आहे तर आपण पूर्ण पाहणार आहोत तर यांच्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती यस व्ही पी आय ए एस डॉट कॉमवरती जाऊन तिथे रेजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला मिळेल त्या रेजिस्ट्रेशनच्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला हा या परीक्षेच्या एंट्रन्स एक्झामसाठी अप्लाय करायचा आहे त्यासाठी दोनशे रुपये फीज आहेत ओके ती आपण चला खाली बघूया तर ही अकॅडमीची लोकेशन आहे त्यांचे संपर्क आहे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे सो इथे कॉल करून देखील तुम्ही या परीक्षेची माहिती किंवा गायडन्सच्या स्वरूपाबाबत माहिती घेऊ शकता तसेच त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्हाला या पूर्ण प्रोग्रामची माहिती मिळेल तर बघा ऑनलाइन परीक्षा रविवार दिनांक सव्वीस जुलै रोजी ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे तर सकाळी अकरा वाजता वेळ सकाळी अकरा वाजता राहणार आहे सव्वीस जुलै दोन हजार वीसला ला ओके आणि निकाल या ऑनलाइन परीक्षेचा निकाल हा सत्तावीस जुलै दोन हजार वीस रोजी घोषित करण्यात येणार आहेत आणि ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाची सुरुवात ही चार ऑगस्ट दोन हजार वीसपासनं सुरू होणार आहे तर आता त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं सिलेबस आणि एन्ट्रस एक्झामबाबतची जे आपल्याला दिलं आहे इमेजच्या स्वरूपामध्ये त्याच्याबाबत आपण बघूया तर फ्री कोचिंग फॉर यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी वन ओके सो so, पूर्ण हा कोर्स जो प्रशिक्षण वर्ग आहे हे अकरा महिन्यासाठी चालणार आहेत यामध्ये प्रीलिम्सचा सिलेबस मेन्सचा सिलेबस आणि इंटरव्ह्यूबाबतचं मार्गदर्शन हे सर्व यामध्ये राहणार आहे तर इंटेक कॅपॅसिटी म्हणजे ट्वेट टोटल बाराशे पन्नास आहेत पण पन, जसं की आपण वर बघितलेलं आहे तिथे थाउजंड लिहिलेलं आहे फ्री सो टू फिफ्टीसाठी काही वेगळा क्रायटेरिया असेल बहुतेक ते इथे मेन्शन नाही आहे सो त्याबाबत आपण बोलूया नाही ओके तर परीक्षेचा पॅटर्न सेम असणार आहे यू पी एस सी परीक्षेप्रमाणे ही देखील याची प्रिलिम्स राहणार आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्क्स आहे आणि बघा पण प्रश्नांची संख्या ही कमी आहे ओके आपल्या प्रश्नांची संख्या यू पी एस सीच्या पेपरमध्ये शंभर मार्काची असते तर इथे फक्त एकच पेपर घेण्यात येतो यामध्ये टोटल नाईंटी क्वेश्चन असणार आहेत आणि त्यातले पन्नास क्वेश्चन हे जनरल स्टडीजचे असतील आणि चाळीस प्रश्न हे सी सॅटचे असणार आहेत तर या जनरल स्टडीजचे जे फिफ्टी क्वेश्चन असतील यांचे टोटल मार्क हंड्रेड आहे आणि फोर्टी क्वेश्चन असणार आहे सी सॅटचे याचे टोटल मार्क्स असणार आहे हंड्रेड सो so यामधनं जे पहिले विद्यार्थी मेरिटमध्ये येतील त्यांच्या क्रायटेरियानुसार त्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी मोफत प्रशिक्षण ही अकॅडमी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ क्वेश्चन्स असतील आणि इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया देखील त्यांनी दिलेला आहे त्यासोबतच नोटिफिकेशनमध्ये हे सर्व पी डी एफ स्वरूपामध्ये हे जे काही आपण स्क्रीनवर आहे हे टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता किंवा यांच्या वेबसाईटवरती तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे द कॅन्डिडेट शुड बी डोमिसियल ऑफ महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच तुम्हाला हे मोफतमध्ये इथे प्रवेश मिळू शकतो ओन्ली ग्रॅज्युएट विल बी इलिजिबल फॉर वन इयर फ्री कोचिंग इन्स्टिट्यूट फक्त ग्रॅज्युएट ओके okay, तुम्ही फायनल इयरला वगैरे असाल तर तुम्हाला इथे प्रवेश दिला जाणार नाही तर तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे त्यापेक्षा पी जी वगैरे असाल तर ते चालेलच ओके पण मिनिमम क्वालिफिकेशन तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवे आता सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅव टू पे रिफंडेबल डिपॉझिट ऑफ रुपीज फायव थाउजंड पाच हजार रुपये जर तुमचा प्रवेश निश्चित झाला तुमचं सिलेक्शन झालं फ्री क्लासेस क्लासेससाठी तर तुम्हाला पाच हजार रुपये रिफंडेबल डिपॉझिट म्हणजेच जेव्हा क्लास संपेल आणि तुमची अटेंडन्स ही सेवन्टी फाईव्ह पर्सेंट निम असेल पूर्ण वर्गांना तर तुम्हाला हे पाच हजार रुपये रिफंड केले जातील सो so, हे एक आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएट अँड अबाऊ फॉर एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑल अंडर ग्रॅज्युएट टू इनक्रीज द एक्झाम अवेअरनेस म्हणजे जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांना या एक वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश दिला जाणार नाही पण जो अवेअरनेस प्रोग्राम असतो यू पी एस सी बाबतचा सो अंडर ग्रॅज्युएट कॅन जॉईन द फाउंडेशन कोर्स ओके आणि एज लिमिट आहे मित्रांनो यासाठी तुम्हीचं मिनिमम वेज हे सोळा असायला हवं आणि मॅक्झिमम थर्टी इयर्स असायला हवं तरच तुम्ही या प्रशिक्षण वर्गासाठी पात्र असाल तर हा अप्लाय कशा पद्धतीने करायचा तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे तसंच मी स्क्रीनवरती बघू शकता आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो या वेबसाईटची तर वेबसाईट आहे यस पी सॉरी यस वी पी आय एस डॉट कॉम ओके देखील आहे खाली त्यावरती क्लिक करून तिथे जा आणि एन्ट्रन्सची फी राहणार आहे दोनशे रुपये ठीक आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि पे देखील करू शकता ओके सो एंट्रन्स एक्झाम शेड्यूल ऑनलाईन रजिस्ट्रेशन एंट्रन्स एक्झामसाठी एकोणवीस जून दोन हजार वीस ते बावीस जुलैपर्यंत राहणार आहे आणि ॲडमिट कार्ड हे तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी चोवीस जुलैला मिळणार यांच्या वेबसाईटवरून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर एंट्रन्स एक्झाम ही सव्वीस जुलैला होणार आहे संडे अकरा ते एक वाजेपर्यंत आणि रिझल्ट हे सत्तावीस जुलैला होणार आहे बघा आणि सिलेबस खाली अजून एक त्याच्यामध्ये दिलेला आहे सिलेबस हा काही नाही वेगळा हा ओवरऑल सिलेबस आहे जो यू पी एस सीचे प्रिलिमचा सिलेबस असतो सेम सिलेबस इथे देखील यांनी यांच्या एंट्रन्स एक्झामसाठी ठेवलेला आहे फक्त यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी केले आहे यू पी एस सीमध्ये आपल्याला जास्त क्वेश्चन्स असतात ठीक आहे शंभर मार्काचा असतो एक जी एसचा पेपर तर यांच्या एन्ट्रसमध्ये फक्त फिफ्टी क्वेश्चन्स असणार आहेत जी एससाठी आणि फोर्टी क्वेश्चन असणार आहे सी सॅटसाठी सिलेबस सेमच आहे ठीक आहे आणि या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असेल या अकॅडमीबाबतची तर इथे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये देखील फोन नंबर वगैरे दिलेला आहे त्यांची ईमेल आय डी देखील मेन्शन केलेली आहे सो यावरती तुम्ही मेसेज करून किंवा फोन करून माहिती घेऊ शकता ओके सो थँक्यू